गवाण ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे कोरोना विषाणूपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत निधीमधून कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीचे कवच मिळावे यासाठी गवाण ग्रामपंचायतीच्या 25 लाख निधीमधून ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट रोजी गवाण येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. यानुसार गवाण ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. कोपर येथे सुरू झालेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, ज्येष्ठ नेते वसंत शेठ पाटील, उल्वेनोड 2 उपाध्यक्ष अनंता ठाकूर, ग्रामपंचायत सरपंच माई भोईर, उपसरपंच अरुण कोळी, सदस्य विजय घरत, रोशन म्हात्रे, सदस्य योगिता भगत, सुनीता घरत, कामिनी कोळी, भाजप नेते जयवंत देशमुख, बीटी कांबळे, गुरुजी सीएच घरत, काशीनाथ पाटील, कमलाकर घरत, सुहास देशमुख, वीके ठाकूर, किशोर पाटील, रघुनाथ देशमुख, संदीप म्हात्रे, शिवाजी देशमुख, रामदास घरत, दामोदर भोईर, भाऊ भोईर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना डोईफोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी महेंद्र शेठ घरत तसेच गवाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माई भोईर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 5 वर्ष 2.5 वर्ष झाले असतील, 2 वर्ष मागचा सरपंच यंदाचा भगत आणि सर्व सदस्य जे तेच आहे, त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या शाळेला अमुक पाहिजे, नाद्या पाहिजे, हे समोर जे दिसते काम हे पण आपण जे काही मागितलं, जर आपल्याला आम्हाला एक टँकर पाहिजे ते सर्व दिलं तर ही परंपरा याच्या पुढं सुद्धा तुम्ही चालू ठेवावी की आपल्याच गावातली मुलं या ठिकाणी शिकतात, हे ग्रामपंचायत हद्दीतील मुलं या ठिकाणी शिकतात आणि म्हणून ही शाळा रामशेठ ठाकूर साहेबांची शाळा आहे. त्यांनी भरपूर पैसा या ठिकाणी समोर जिथं बसलो त्याला 1.10 कोटी रुपये खर्च केला, मागं बघितलं तर पूर्वेला 2.5 कोटी रुपये, शिडकोचे 2 कोटी आणि रामशेठ ठाकूर साहेबांचे 2.5 कोटी असा खर्च करून ही भव्य दिव्य कॉलेजची इमारत या ठिकाणी उभी केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा अभिनंदन करणं आपल्याला गरजेचं आहे. मी रामशेठ ठाकूर साहेबांना धन्यवाद देतो, तुमचं नेहमीचं लक्ष आहे, तसं ग्रामपंचायतचं पण कायमस्वरूपी लक्ष या ठिकाणी असावं अशा प्रकारचे आपल्याला विनंती करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.